पुढच्या बातमीकडे वळूयात. परभणी मधून एक महत्त्वाची बातमी येते. परभणीच्या जिंतूर महामार्गावर भरधाव वाहनांची एकमेकांना धडक बसलेली आहे. 6 ते 7 जण गंभीर जखमी झालेले आहेत. एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. वाहनांच्या धडकेमध्ये गाड्यांचा चुराडा झालेला आहे. परभणीच्या जिंतूर महामार्गावर भरधाव वाहनांची एकमेकांना धडक बसलेली आहे आणि यात 6 ते 7 जण गंभीर जखमी झालेत. एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे आणि वाहनांच्या धडकेमध्ये गाड्यांचा चुराडा झालेला आहे. राजीव गांधीचं गेट आहे, जागरीचं गेट आहे राजीव गांधी कॉलेजचं, ते गेट समोरून ते उडवत आला. पुढे समोर बस बी आहे, बसला सुद्धा घासत गेला. त्याचं उडत उडत आला आणि बाकी गाडी पकडून पळून गेले. तिथे काय कारण असू शकतं या सगळ्या याच्यामध्ये, कसं तो वाहन उडवत आला? मला वाटतं स्टेजचं टाबा सोडला त्याचा, जागेवर होते तेव्हाच. राजीव गांधी पासून गाडीला ओटा करत होते का? बसला आहे का? बसला ओटा करतेवेळेस तिने ओटा करताना तिने पुढे बघितलं नाही काय, पुढून वाहन आलं तिने ओटा करता करता तिने सगळ्या गाड्या उडत पुढे. तू होता ना मित्रा, तू सुद्धा त्या ठिकाणी होता. कसं चित्र होतं या ठिकाणी? सगळं एका साईडला एकच्या मध्ये एक सगळ्या गाड्या उडतच येऊ लागले ते आणि एकदा जागेवर ठार झाला स्कूटीवर जे होते ते आणि बाकीच्या बराच गंभीर मार. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.